शिव सकाळ मित्रांनो, आज आपण आलेलो आहे राजाजी कुर्ले हा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी, जो येतो खटाव तालुका जिल्हा सातारा येथे हा किल्ला येतो। तसं किल्ला तर एक एकरमध्ये पसरलेला आहे आणि येथे आपण पाहू शकतो स्टार्टिंगलाच आपल्याला हा दरवाजा येत तुमच्या सोबत। तर चला सुरू करूया व्हिडिओ। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्यात सातारापासून 34 किलोमीटर वर मध्ययुगीन काळात भरभराटीस असलेले राजाचे कुर्ले नावाचं गाव आहे। या गावात अक्कलकोट येथील भोसले वैष्णवपैकी एक असलेल्या तुळजाजी भोसले यांनी 1807 साली बांधलेली एक गढी आहे। मराठेशाहीच्या उत्तराधात बांधकामाच्या सरदारांनी त्यांच्या प्रदेशात भुईकोट वजा गड्या बांधल्या। यातील बरेच भुईकोट गडी हे खाजगी स्वरूपाचे असून त्यांचा उपयोग महसूल जमा करणे व संरक्षण यासाठी होता। वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गडीचे देखभाल करणे गडी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गडीकोट उद्ध्वस्त होत आहेत। खाजगी मालिकेचे हे भुईकोट गड्या आज मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले असून इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत। स्थानिकांची उदासीनता देखील या गडीकोटाच्या साहस्या कारणीभूत होत आहे। काही प्रमाणात आजही आपले अस्तित्व टिकवून ठेवणारी अशीच एक गडी म्हणजे राजाचे कुर्ले येथील राजे भोसले यांची गडी। या गडीची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसलेल्या या गडीचे ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील हे गाव सातारा शहरापासून पूर्वेस 48 किलोमीटर वर असून पुसेसावळी येथून 5 किलोमीटर अंतरावर आहे। गावात प्रवेश करताना गावाच्या वेशीवरील कमान आपले लक्ष वेगून घेते। नव्याने बांधलेल्या या कमानीत जुन्या कोटाच्या दरवाज्याचे कोरीव दगड व शिल्प वापरलेले आहेत। काधीकाळी या संपूर्ण गावाला तटबंदी असून त्या तटबंदीत 2 दरवाजे असलेले गावकरी सांगत। गावाच्या मध्यभागी असलेली ही गडी म्हणजे चौबुर्जी कोट असून चौकोनी आकाराची ही गडी एक एकरवर पसरलेली आहे। या कोटातील 3 बुरुज आजही शिल्लक असून चौथा बुरुज मात्र काळाच्या योगात पूर्णपणे नष्ट झालेला आहे। गडीच्या आतील भागात 4 वाडे असलेल्या सांगतात। यातील 2 वाडे पूर्णपणे नष्ट झालेले असून एक चौसोपी वाड्याच्या फक्त चौतरा तर दुसऱ्या चौसोपी वाड्याच्या चौतरा व भिंती शिल्लक आहेत। गडीचे 4 भाग पडल्याने गडी पाहण्यासाठी 3 वेगळ्या ठिकाणाहून आत जावे लागते। तसेच तटबंदीला फेरी मारताना गडी पाहावी लागते। गडीच्या आत नव्याने बांधलेल्या घरातून भोसले यांचे वंशज राहत असून त्यातील दिलेल्या माहितीनुसार चौथा बुरुज हा मातीचा असलेल्याने तो फार आधीच नष्ट झालेला आहे। शिल्लक असलेले 3 बुरुज मात्र घडीव दगडात बांधलेले असून त्यांचा फांजीवरील भाग विटांनी बांधलेला आहे। बुरुजांच्या या बांधकामात खिडक्या तसेच बंदुकांच्या मार्गेसाठी जंग्या दिसून येतात। बुरुजाच्या आतील बाजूने बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत। 1 बुरुज वगळता उर्वरित 2 बुरुजावर मोठ्या प्रमाणातील झाडी वाढलेली असल्याने वरील भागात जात येत नाही। 1 बुरुजावर चढून संपूर्ण गडी एका नजरेत पाहता येते। गडीची तटबंदी मोठ्या प्रमाणात नष्ट झालेली असून उर्वरित तटबंदी पाहता या
तटबंदीला फांजी नसलेली दिसून येते. गडीचा मुख्य प्रवेश मार्ग दोन दरवाजाचा असून काटकोन कोनात या दरवाज्याची रचना केलेली आहे. मुख्य प्रवेश द्वार पूर्व अभिमुख असून त्याच्या आतील बाजूस राहण्यासाठी खोल्या आहेत. गडीत एक लहान व दोन मोठ्या अशा एकूण तीन विहिरी असून यातील एक विहिरीत ही विहीर तुळजाजी शिवराजे भोसले यांनी शके 1847 म्हणजे सन 1925 साली बांधल्याचा शिलालेख आहे. गोलाकाराची ही विहीर व त्यात तळापर्यंत उतरात जाण्याच्या गोलाकार पायऱ्या आवर्जून पाहण्यासारख्या आहेत. संपूर्ण गड्या पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो. याशिवाय गावातील धाकूबाई मंदिराजवळ असलेल्या प्राचीन झिंज झालेल्या गजलक्ष्मी शिल्प वीरगळी व भग्न शिल्पे या गावाच्या प्रतिनिचे साक्ष देतात. या मंदिराच्या आवारात असलेल्या एका घराच्या भिंतात एक शिलालेख बसवलेला आहे. कलचुरी घराण्यातील देवनागरी लिपीत असलेला हा शिलालेख 850 वर्ष जुना असल्याचे इतिहास संघोषकांचे मत आहे. या शिलालेखांच्या सुरुवातीस धेनुशिल्प कोरलेले असून हे शिल्प राजा व प्रजा यामधील नात्याचे प्रतीक मानले जाते. तर येथे आपण पाहू शकतो हे आहे ते मोठे वीरगळ आणि पाहू शकतो तीन वीरगळी आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारची. एक छोटी आहे, एक मोठी आहे, एकावर छोटीशी पिंड बनलेली आहे. आणि हे पाहू शकतो हनुमानाचं मंदिर आहे. आणि इथून आता पण शिड्यांनी वर गेल्यानंतर आता आपल्याला बुरजावर आल्यानंतर तेथे खालून जो व्ह्यू दिसतो तो खूपच मस्त आहे. सध्या वर जायला खूप अडचण झालेली आहे आणि आता खूप अडचण झाली आहे या बुरजावर, म्हणून सध्या तर तुम्ही जाऊ नका. साप इंच काढता याची खूप भीती आहे म्हणून सध्या तर तुम्ही येथे जाऊ नये. पण पाहू शकतो एक एकरमध्ये पसरलेला हा किल्ला आपण येथे पाहू शकतो. अजून दोन नवीन शेड टाकलेले आहेत सध्या किल्ल्यावर, म्हणजे किल्ल्याच्या मध्ये अख्खं गावच झालेलं आहे आणि किल्ल्याच्या बरोबर आत दोन शेड टाकलेले आहेत. समोरच आपल्याला एक बुरुज दिसून येतो आणि तुळजाजी भोसले यांच्या नंतर त्यांचे पुत्र शिवाजीराजे गादीवर आले. इसवी सन 1890 साली अक्कलकोटकर दुसरे शहाजी निपुत्र तित्र मरण पावल्याने त्यांच्या पत्नीचे पहिल्या शहाजी कुर्ले येथील वंशज गणपतीजी भोसले यांचे पुत्र फतेसिंग यास दत्त घेतले. हाच होता किल्ल्याचा इतिहास. तर इतिहास सांगितला जेवढा मला इतिहास सांगता येईल तेवढा तर मी सांगितलेला आहे. तर येथे आता पाहू शकतो मधी अशी म्हणजे जो जागा असते मधली जिथं आपण स्पीच देऊ शकतो वगैरे ती जागा आहे. समोर दिसणारा हा बुरुज काही वेगळाच आहे. तर संपलेला आहे आता आपला व्हिडिओ. परतीच्या प्रवासाला आता सुरू करूया. कसा वाटला व्हिडिओ? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आमच्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटाही आहे तिलाही दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय.